भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर यांच्या वतीने शिर्डीमध्ये 26 जानेवारी रोजी भारताचा 69वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक शिवाजीराव गोंदकर, माजी नगरसेवक गजानन शेरवेकर आणि पक्षविस्तारक रघुनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून भारतीय संविधान आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचं पूजन नगरसेविका वंदना गोंदकर, रुपाली सावकारे, तुकाराम गोंदकर, सचिन शिंदे तसेच वाल्मिक गोतीस, हुसेनभाई पठाण, बाळासाहेब थोरात, जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीनं सामाजिक सद्भावनेचा संदेश समाजात जावा आणि राष्ट्राच्या समाजाच्या एकसंधतेचा संदेश समाजात योग्य प्रकारे जावा याकरिता शिर्डी शहरातून भव्य अशा तिरंगा एकता यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डीचे शहर अध्यक्ष किरण बोराडे, विनायक रत्नपालखी, गणेश जाधव, रमेश कोते, अमोल कोते, सुनील गोरडे, योगेश गोंदकर, नरेश सुराना, सुलेमान सय्यद, राजू बलसाने, वैभव शिंदे, स्वानंद रासने, मोहन जाधव, गगन सुर्वे, बापू ठाकरे, अमोल गायके, रवी सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.